मित्राया तुमची घाई नकल गसूल भांडायला हा येऊ कशी कशी मी नांदायला येऊ कशी कशी मी नांदायला येऊ कशी कशी मी नांदायला चल वर्षाची आहे दिवाळी आज जाऊ जाऊ ज्या सकाळी जेवण करते पूर्णची पुळी जेवण करते पुरी बातमी टाकलाय नांदायला हो येऊ कशी कशी मी नांदायला जिच्या अदाकारीने आणि सौंदर्याने 40 वर्षांपूर्वी अनेक तमाशा रसिकांना घायाळ केलं, ती महाराष्ट्राची लावणी सम्राज्ञी आता चक्क रस्त्यावर भीक मागताना दिसते. बस स्थानकच तिचं घर झालं असून अत्यंत बिकट अवस्थेत ती जगतीये. शांताबाई लोंढे उर्फ शांताबाई कोपरगावकर असं या लावणी सम्राज्ञीचं नाव आहे. एकेकाळी याच शांताबाईंनी लावणी नृत्याने उत्तर महाराष्ट्र गाजवला. लक्षणी भारी भरत माझ्याजवळ लक्षणी लाकडे आठ्या पळून जायचं काय नाकावाची घडी काशी तर घडी काशी तर घडी असं त्याला काय येत नाही तरी मी शिकवलंय पोट भरायला. 40 वर्षांपूर्वी कोपरगाव बसस्थानकातील कर्मचारी अत्तारभाई यांनी शांताबाई कोपरगावकर हा तमाशा काढला. शांताबाई मालक झाल्या आणि 50-60 लोकांचं पोट भरू लागल्या. यात्रा जत्रात तमाशा प्रसिद्ध झाला, बक्कळ पैसा मिळू लागला. मात्र अशिक्षित शांताबाईंची फसवणूक झाली. अत्तारभाईंनी सर्व तमाशा विकून टाकला आणि शांताबाई उद्ध्वस्त झाल्या. त्यांना मानसिक आजाराने ग्रासलं. त्या उद्विग्न अवस्थेत भीक मागू लागल्या. त्यामुळे कोपरगाव बसस्थानकच शांताबाईंचं घर झालं. शांताबाईंचं वय आज 75 वर्ष आहे. मात्र विस्कटलेले केस, फाटकी साडी, सोबत कपड्यांचं बोचक अशा अवस्थेतील शांताबाई बसस्थानकावर आजही ओळख जुनी धरून मनी ही लावणी गात बसलेल्या असतात. शांताबाईंची लकब, अदाकारी, हातांची फिरकी आणि डोळ्यांची फिरकी बघून कोणीतरी त्यांचा व्हिडिओ सोशल माध्यमांवर टाकला. हा व्हिडिओ व्हायरल होताच सामाजिक कार्यकर्ते अरुण खरात आणि त्यांचे मित्र डॉक्टर अशोक गावित्रे यांनी त्यांना रुग्णालयात घेऊन जात वैद्यकीय मदत घेतली. मात्र शांताबाईंना शासनाकडून मिळणारी आर्थिक मदत अत्यंत तुटपुंजी असून हलाखीचं जीवन जगण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. राज्य सरकारने त्यांना वाढीव मानधनासह वैद्यकीय मदत आणि राहण्यासाठी घर उपलब्ध करून द्यावं यासाठी प्रयत्नशील असल्याचं यावेळी गावित्रे यांनी सांगितलं.